डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला 30 महिने पूर्ण झालं असून सरकार कोणतीही हालचाल करत नसल्याचा आरोप डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी महर्षी विठ्ठल रामजी पुलावर केला आहे. डॉक्टर दाभोळकर यांच्या खुनाचा निषेध म्हणून प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमत असतात. सरकारला माहिती आहे आरोपी कोण आहे, तरी त्यांना पकडायला वेळ घालवला जात आहे. तीनही खुनांचा तपास एकाच दिशेने व्हायला हवा यासाठीची मागणी उशिरा मान्य करण्यात आली असंही मत मांडायला ते विसरले नाहीत. वर्ष होत आहे पानसरे सरांच्या खुनाला, अजून त्यांचे मारेकरी पकडले गेले नाहीत. डॉक्टरांच्या खुनानंतर आम्ही हे म्हणत होतो की जर हे थांबवल्यात नाही आलं, हे मारेकरी पकडले गेले नाही, तर आणखीन खून होतील. पानसरेंचा खून झाला, कलबुर्गींचा खून झाला, अजूनही मारेकरी आणि सूत्रधार पकडले जात नाही. ही अत्यंत मनाला अस्वस्थता देणारी आणि उद्वेग आणणारी भावना आहे. आणि ज्या वेळेला यांच्या पाठीशी कोण शक्ती आहेत हे इतकं स्पष्ट असताना अजूनही त्यांना मोकळं रान दिलं जात आहे, आणखीन किती खून होण्याची वाट शासन बघत आहे अशी असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. ज्या संघटना यांच्या पाठीशी आहेत त्यांचे लोक 6-7 वर्ष फरार असतात आणि ज्यांचा या खुनामध्ये हात असण्याची शक्यता व्यक्त होते, तरी त्यांना NIA सारखी सर्वोच्च तपास यंत्रणा पकडत नाही हे देखील अत्यंत उद्विग्न करणार आहे. पण या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी निर्धारांनी आपला लढा चालू ठेवलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम थांबलेलं नाही. समविचारी संघटना त्यांच्या पाठीशी उभं राहत आहेत. भले आज आम्ही कमी संख्येमध्ये असलो तरी विवेकाच्या मार्गांनी राज्यघटनेतल्या मूल्यांसाठी लढाई करणारा हा वर्ग आहे आणि याच्या पाठीशी जास्तीत जास्त लोकांनी कुंपणावर न बसता येणं आवश्यक आहे. कारण की आज हे जात्यामध्ये आहेत, उद्या ते सुपामध्ये असलेले देखील कधीही जात्यात येऊ शकतात याची आपण जाणीव ठेवणं आवश्यक आहे. सरकार काँग्रेसचं असो किंवा भाजपचं, विवेकाचा आवाज दाबला जातोय. काही संस्थांना सरकारचा छुपा पाठिंबा असल्यामुळे सत्य उघड होत नसल्याची टीका बाबा आढाव यांनी केली. त्यांनी जो बळी घेतलेला आहे त्यांच्या खुनाला अद्याप वाचा फुटलेली नाही. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की या बाबतीत पुरोगामी म्हणून घेणारे राजकीय पक्षसुद्धा त्यांचं धोरण बोटशेपेपणाचं मला जाणवतं. आज या ठिकाणी भाजपचं सरकार आहे, भाजप शिवसेनेचं, कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे, तिथेही तीच परिस्थिती आहे. आणि या सरकारा या ही मंडळी बोटशेपेपणाच नव्हे तर सनातनी, ज्या सनातनीने केलं तिचं जे संघटन आहे त्या संघटनेला या मंडळीचा सरळ सरळ आतून पाठिंबा आहे. म्हणून ही माणसं कधी स्पष्टपणे भूमिका घेत नाहीत किंवा याच्याबद्दल ज्या काही चळवळी होतात त्याच्यामध्ये ते सहभागी होत नाही आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आम्हाला आता हा लढा या खुनाला तर वाचा फोडण्यासाठी, विवेकाचा आवाज बंद करण्यासाठी ते आम्ही लढत राहणारच. परंतु हा लढा दिल्लीपर्यंत आता जंतरमंतरपर्यंत नेलेला आहे. परंतु हा लढा देशव्यापी बनवण्याचं काम आणि त्याच्यासाठी संघटन करण्याचं कामसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते.